मिरज आरोग्य पंढरीत वारकऱ्यांची सेवा, मिरज शासकीय वैद्यकीय कॅम्प आणि अल्पोपहार पायाची मसाज सेवेने वारकरी भावराऊन गेले. मिरज आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते. येथे येणाऱ्या रुग्णांची सेवा हे वृत्त मिरजकरांनी अखंड जपलं आहे. आता तर आषाढी वारी सुरू असल्यानं पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेत व्रत घेऊन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने वैद्यकीय कॅम्प लावले आहे. यावेळी पालखीसोबत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची तपासणी, त्यांना औषधे, शिवाय पायाला आलेल्या फोडांवरती आणि जखमेवरती उपचार केले जात आहेत. वारी काळात वारकरी आपल्या शारीरिक आजाराकडे दुर्लक्ष करतात. हे होऊ नये आणि त्यांना वेळेत औषधे मिळावीत या हेतूने या कॅम्पमध्ये मोफत वारकऱ्यांना औषधे देखील दिली जात आहेत. त्याचबरोबर गेले 10 वर्ष झालं माऊली प्रतिष्ठान मिरज वारकरी संप्रदाय मित्रमंडळातर्फे अल्पोपहार आणि वारकऱ्यांची मालिश सेवा केली जाते. चालून पाय थकले थोडा विसावा आणि मालिश केल्यानंतर वारकऱ्यांचा थकवा दूर करण्याचं काम मिरज आरोग्य पंढरीत केलं जात आहे. या सेवेने वारकरी भारावून जात आहेत. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला जाण्याआधी मिरज आरोग्य पंढरीत वारकऱ्यांची सेवा होत आहे. कर्नूरहून कर्नूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ठिकाणून 110 वारकरी या ठिकाणी आलेला आहे. पंढरपूरच्या दिशेने चाललेलं आहे. 19 तारखेला आम्ही प्रस्थान गावातून ठेवलेलं आहे आणि आजचा 3रा दिवस आहे या ठिकाणी. 3रा दिवसामध्ये आम्हाने या ठिकाणी जे तुमच्या ट्रस्टतर्फे जी सेवा दिली, मॉलिश, औषध, जे चहा नाश्ता वगैरे, हे चांगले केलेलं आहे. आणि तुम्हाला पांडुरंग अशीच पांडुरंगाचरणी अशीच प्रार्थना करतो की तुम्हाला इथून पुढेही अशीच दे आणि आम्हाने पण इथून पुढचा प्रवास सुखाचा हो. हेच पांडुरंगाचरणी. रामकृष्ण हरी. मिरजेला एक भाग्य लाभलेलं आहे की मिरजेला पंढरपूर रोड आहे. पंढरपूर रोड, या रोडवरून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात हे जाणून गेली 10 वर्षापूर्वी मी विनायक इंगळे व माझे मित्र श्रीपाद कोल्हटकर यांनी या ठिकाणी जे वारकरी पायी दिंडीच्या रूपाने पंढरपूरला जातात त्यांची सेवा करण्याचं ठरवलं. त्याच्यामध्ये आमचे बरेचसे मित्र त्याने आम्हाला हातभार लावला आणि आम्ही सर्वांनी मिळून 10 वर्षापासून हा उपक्रम आम्ही करत आहोत. जे पायी लोक पंढरपूरला चालत जातात त्यांच्यासाठी पाय धुण्यासाठी गरम पाणी, त्यांच्या पायाला तेलाची मसाज, त्यांच्यासाठी चहा, बिस्किट, अल्पोपहार आणि त्याच पद्धतीनं त्यांना लागणारी औषधं व ड्रेसिंग, अशा प्रकारचा हा उत्सव आम्ही 10 वर्ष करत असतोय. आषाढ शुद्ध तृतीया व आषाढ शुद्ध चतुर्थी या दिवशी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. आमच्याकडे जवळपास 3000 ते 4000 भाविक याचा लाभ घेतात. मिरज वारकरी सेवा मंडळ या नावानं आम्ही ही सेवा करीत आलो आहे आणि यापुढेही ही सेवा अशीच चालू राहणार. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. आषाढी वारीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व रुग्णालय वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेले हे रुग्णालयांनी यावर्षी एक नवीन उपक्रम करायचा ठरवला की आषाढी वारीनिमित्त या आपल्या पंढरपूर रोडवरून जाणारे जे वारकरी आहेत ज्यांना मेडिकलची गरज आहे, ज्यांना ट्रीटमेंटची गरज आहे, पण परंतु पायी चालत असल्यामुळे त्यांना बऱ्याच जणांना औषध उपचार होत नाही, बऱ्याच जणांच्या पायाला फोड आलेले आहेत, हे सर्व आम्ही लक्षात ठेवून अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व डॉक्टरांनी इथं एक मेडिकल कॅम्प इथं अरेंज केला, ज्यामध्ये अनेक सामाजिक संस्था यांचा सहभाग घेऊन जनरिक आर्ट असेल किंवा अजून बऱ्याच सामाजिक संस्था असतील, पिण्याचे पाणी असेल, त्यांना लागणारी व्यवस्था असेल व सर्वांना हे असेल तर लागणाऱ्या सर्व गोष्टी मिरज मेडिकल कॉलेजतर्फे दिल्या जात आहेत. गेल्या वर्षीही आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी आपलं कौतुक केलं. ह्यावर्षी आपल्याकडे जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना 500च्यापेक्षा जास्त वारकरी आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊन गेलेले व इथून पुढे 3 दिवस आपण मेडिकल कॅम्प अरेंज केलेला आहे व सर्व लोकांना जेवढं आपल्याला सुविधा देता येईल तेवढा आपण सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.